शेयर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी हे ग्रीन झोन मध्ये गेलेले आज पाहायला मिळतात. सेन्सेक्स 707 अंकांनी वधारला होता तर निफ्टी 220 अंकांनी वरती गेल्याचं पाहायला मिळालं. आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही बाजारात तेजी असल्याचं बोललं जात आहे. याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेऊयात. अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे. अभिषेक, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बाजारात तेजी आहे असं म्हणायचं का? बरोबर आहे दीपक. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आज इकॉनॉमिक सर्वे आहे तो येणार आहे, सोबतच उद्याला अर्थसंकल्प सादर होईल. जागतिक बाजारपेठामध्ये पण याचा चांगला परिणाम आपल्याला सध्याला बघायला मिळतोय. जागतिक बाजारपेठा देखील शुक्रवारी चांगल्या तेजीमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. ऍपलचे चांगले तिमाहीचे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळाले. युएसचा जो GDP आहे तो चांगला अपेक्षितरित्या काम करतोय. त्याचसोबत महागाई वाढण्याची चिन्ह जी आहेत ती आपल्याला दिसत आहेत. म्हणजे प्रामुख्यानं जगात देखील महागाई वाढण्याची चिन्ह आहे, सोबतच भारतामध्ये देखील या आत्ताचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे त्यामध्ये महागाई संदर्भात देखील भाष्य होण्याची शक्यता आहे. सोबत 2022 वर्षासाठी जो GDP आहे तो अंदाजे 9 ते 9.5% राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच बघायचं झालं तर सध्याला मार्केट हे अर्थसंकल्पामुळे तेजीत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देखील काही प्रमाणात त्याचे बाजारावर परिणाम आपल्याला दिसतील. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.